आजपासून विठ्ठल भक्तांना चरणस्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. तब्बल 79 दिवसानंतर विठ्ठलाचं चरणस्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज पहाटे पंढरपूरमध्ये पूजा देखील झाली. तब्बल 79 दिवसानंतर चरणस्पर्श करून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आता मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय. आणि या संदर्भातली माहिती देण्यासाठी थेट मंदिर गाभाऱ्यातनं आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत सध्या. सुनील, तब्बल 79 दिवसांची भाविकांची प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे. पदस्पर्श दर्शनाला आजपासून सुरुवात होणार आहे. सुनील, काय सांगता येईल याबद्दल? जिनके खऱ्या अर्थाने खूप मोठा उत्साह भाविकात होता आणि काल रात्री 8 वाजल्यापासून हे भाविक दर्शनाच्या रांगेत होते. जवळपास 79-80 दिवसापासून हे पूर्ण पायावरचं दर्शन बंद करण्यात आलं होतं. हे मंदिराच्या गाभाऱ्याचं काम चालू होतं आणि खऱ्या अर्थाने आज पायावरचं दर्शन आणि ते देखील 700 वर्षापूर्वीचं विठ्ठलाचं बदललेलं रूप जे आहे, विठ्ठल मंदिराचं बदललेलं रूपड आहे, अशा ठिकाणी हे दर्शन घेता येतं याचा आनंद या भाविकांना आहे. खूप मोठा उत्साह भाविकांमध्ये आहे. खऱ्या अर्थाने जवळपास रात्रीपासून आषाढीला जशी गर्दी असती तशी गर्दी आता दिसू लागलेली आहे. अजूनही रांगा मंदिरापासून 3 ते 4 किलोमीटर लांबपर्यंत गेलेल्या आहेत. या भाविकांच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे. आज पहाटेची नित्यपूजा एका रांगेतल्या भाविकाच्या हस्ते करण्यात आली. बालाजी मुंडे नावाचे तेलंगणाचे भाविक होते आणि त्यांच्या हस्ते ही विठुरायाची नित्यपूजा करण्यात आली. यावेळेला पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र आचारसंहिता असल्यामुळे हे सर्वच भाविकांच्या जागी बसले होते आणि पूजा मात्र या तेलंगणाच्या भाविकाच्या हस्ते करण्यात आली. आता आज दर्शन सुरू झाल्यानंतर मात्र आता रांग खूप झपाट्याने चाललेली आहे आणि दर्शनाला आलेल्या भाविकांची संख्याही वाढत चालल्यामुळं मंदिरात आता या नव्या रूपात दर्शन घेताना भाविकांना खूप आनंद होत आहे. अजिंक्य सुनील, काही भाविक देखील दर्शन रांगेमध्ये दिसत आहेत. या भाविकांचा उत्साह देखील आपल्याला दिसतोय. सुनील, धन्यवाद. आपण जी माहिती आणि ही दृश्य थेट प्रेक्षकांपर्यंत मंदिराच्या गाभाऱ्यातनं पोहोचवली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.